या मीटिंगमध्ये एक निर्णय झाला, येत्या 26 जानेवारीला जे मैदान होणार आहे ते देसाई गाव यांच्या नावावर असणार आहे, माझ्या सावली मैदान त्यांच्या नावावर होणार आहे. माझ्याबरोबर सगळे बैलगाडा संघटनेचे पदसिद्ध विश्वस्त दादा नमस्कार. मैदान आता 26 जानेवारीला होत आहे, काय बोलतो त्या म्हणजे मंडळाचे अध्यक्ष रविशोक म्हात्रे याही आम्हाला सर्वांना येऊन देसेगाव ग्रामस्थ मंडळ भेट घेतले आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संदीपभाई माली मुंगाजी शेठ कार्याध्यक्ष विजू शेठ कानवकर उपाध्यक्ष आकाश राऊत उपाध्यक्ष पप्पू शेठ पाटील यांनी सर्वही यांना परमिशन 26 जानेवारीची जाहीर केलेली आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं. भाई जेव्हा निर्णय होत होता तेव्हा एकच विषय होता की मैदान पुसटलेकडे असावं किंवा यांच्याकडे असावं, काय त्याबद्दल बोलताय तुम्ही? मला एक सांगतो ऐका, ठाणा रायगड ही कमिटी अशी आहे का, ही आताची कमिटी नाही आहे. जे माझ्या बाजूला आहेत विजयजी खानालकर, त्यांचे वडील होते मनोजी स्वर्गीय मनोजी खानालकर, आणि माझ्या बाजूला आहे आकाश राऊत, त्यांचे वडील होते स्वर्गीय मोहन शेठ राऊत. या दोन्ही व्यक्तींच्या बरोबर मी शर्ती केलेला माणूस आहे, लहानाचा मोठा झालेलो आहे. देसाई गावची परंपरा अशी आमची का मी लहान असल्यापासून म्हणजे चड्डीवर असल्यापासून त्या गावची जत्रा असते आणि उसटणेवाल्यांचे पण असं आहे का ते आमच्या मंडळात ते आमचे भाऊ आहेत. ते जसं तुमच्या घाटावरची काही गोष्टीला वादावत होतात शर्तीमध्ये तसं इकडे आमची लोकं खूप ॲग्रेसिव्ह आहेत पण मनाने बोली प्रेमल आहेत. त्यामुळे देसाई गावाची परंपरा आहे, सातपाडे आहेत त्यांचे आणि काही वरिष्ठ मंडळी असतात का आमच्या वडिलांच्या पेक्षा वयाने मोठी आहेत, त्यांचं मान ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमच्यावर संस्कार ते मगे सांगितलं मनोजजी कानावळकर असतील किंवा मोहनशेठ राऊत असतील त्या म्हणजे त्यांची मुलं आहेत आम्ही, त्यामुळे परंपरेचा अड्डा आहे. त्यामुळे त्यांना सर्व रिक्वेस्ट केली आम्ही तर कुणीतरी आमचे नवीन अध्यक्ष झालेत देसाई गावचे त्यांना पण कुठेतरी आम्हाला प्राधान्य द्यायला पाहिजे. आमच्यातनंच एक बंधू आहे त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे तर आता आम्ही देसाई गाव जाईल ठेवा. फक्त एवढंच आमचं आहे की त्यांना विनंती करून लागते अध्यक्षांना तर पुढच्या वर्षी तुम्ही हक्काने आमच्याकडून मैदान मागितला पाहिजे असं नियोजन सुनियोजन करा सांग. बरोबर, एक विषय घेतलेला तुम्ही की प्रत्येक अड्ड्यामध्ये स्क्रीन असायला पाहिजे, कारण का तुम्ही मगाशी बोलत होतात दादांनी पण सांगितलं व्हॉलेंटियर आय डी कार्ड असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये जे स्क्रीन असायला पाहिजे कितपत तुम्हाला वाटतं की त्याच्याबरोबर निर्णय हा पारदर्शक होऊ शकतो? आता तुम्ही मागच्या 8 तासांच्या 8 आले होते मैदान, कसं होतं मोबाईल असतो ज्या बाजूला मोबाईल असतो तिथला बैल पुढे दिसतो, त्या बाजूला असा तिकडे बैल पुढे दिसतो. स्क्रीनने एक काम चांगलं काय होतं का एकदम परफेक्ट निर्णय घेतला जातो आणि दोन्हीकडे कॅमेरे असतात आणि तिसरी गोष्ट अशी तर 20-25% पब्लिक जेवढी आहे ती स्क्रीन बघत असते त्यामुळे तो पण अडचण दूर होते आणि कसं स्क्रीन असली तर एक निर्णय कसं झटपट आपण कम्प्युटरवर बघायला गेलो तर बोंब नाही याच्यात दिसत नाही छोटी स्क्रीन आहे आणि स्क्रीन आणि हे असलं समजा दोन्ही कॅमेरे असले तर मग निर्णयाला काही झंझट होत नाही. घाटावर कसं असतं पट्टीवर ठेवतो आमच्याकडे सुतावरती आहे आणि कसं होतं झेंडावाला जरी चुकला काही झालं कमी जास्त झालं तरी आता कमिटी आहे त्यामुळे पहिला असं नियम असा होता का झेंडा दिला म्हणजे निर्णय संपला, झेंड्यावर दिला तो मान्य होता पण आता असं नाही आहे, चुकून माणूस चुकतो तर झेंड्यावाला चुकला तरी कमिटीज एकत्र येऊन आम्ही निर्णय घेऊ शकतो. दादा एक तुम्ही तो विषय घेतलेला की जेव्हा सुतावर असताना जेव्हा गाडी सुटते तिथे चॅनेल लावायचे असतात त्याच्याबद्दल काय, कारण का हा एक नवीनच आपण एक प्रकार बघू झाला चाकांना नियम झालेला होता आमच्यात एक मेंबर आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला काय असं करायला पाहिजे जर मुंबईला जर ती योग्य झाली जमिनीमध्ये येऊन फरक आहे चॅनल उपटला नंतर त्याच्या पायात लागलं काही गोष्टी झाल्या तेवढं होऊ शकतं नियम त्यांनी दिले तर एकदा प्रयत्न करायला हरकत नाही पण ते आम्ही एक विचार त्यांनी मांडलाय बघू विचार करू आम्ही. दादा आता दादानी सुद्धा प्रश्न मांडला होता आणि मला सुद्धा जेव्हा मी अड्ड्यात जायचो आणि अड्डा दाखवायचो तेव्हा मला कमेंट्समध्ये यायचं की दादा जेव्हा तुम्ही मीटिंगला जाल तेव्हा संदीप माली दादांना विचारा की लाईव्ह का नसतो, कारण लाईव्हमुळे भरपूर लोकांना बघायला नाही भेटत आणि त्याच्यामुळे दादा जे बोलले ना जर लाईव्ह ठेवलं तर अर्धी पब्लिक येणार नाही हे सुद्धा बरोबर आहे तर सांगा की लाईव्ह का नाही होत दादा. सो मित्रांनो आता रितसर अड्डे होतील लाईव्ह राहील आणि रितसर अड्डे भरले जातील असे संदीप दादा माने यांनी सांगितलेले. दादा मला अजून एक शब्द म्हणजे एक बोलायचं आहे की जेव्हा सुट्टी असते सुट्टी जे करणारी मंडळी असतात आणि आपल्या स्टेजवर जी असणारी मंडळी असतात त्यांच्यामध्ये संवाद असण्यासाठी आगामी काळामध्ये संघटनेमार्फत काय असू शकते? आमच्या उपाध्यक्षांनी सांगितलं होता का पाठीमागे एक स्पीकर पाहिजे
येस, कारण खालती आवाज जात नाही. बरोबर, त्यामुळे त्यांना आम्ही विनंती केली आहे 100% मैदान भरवण्याचे निर्णय जसे घाटावर असतो बरोबर करतील 100%. ओके, आणि त्याच्यामध्ये जे सुट्टी म्हणजे हुशार काका असतात किंवा अजून बाकी जी व्हॉलेंटियर मंडळी आहेत, आता स्पीकरचा तर त्यांनी उल्लेख केला, पण त्या म्हणजे स्टेजवरती पण आणि त्यांच्यामध्ये जो संवाद असायला पाहिजे पण अशा काही व्यवस्था होऊ शकतात का की बाबा तिकडे वॉकी टॉकी इकडे वॉकी काही गरज नाही, परंपरा आमची एका झेंडा दिला बरोबर गाड्या सुटत नाही परंपरा. दादा 2 मिनिटं, एक महत्वाचा मुद्दा म्हणतो युट्यूबर्स, आम्ही सर्व युट्यूबर्स लोकांसाठी दादा, जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकतो कोणाचाही बैल असो मोठा असो तर त्यांची आम्ही जेव्हा मुलाखत घेतो, जर त्याच्या विरोधात जो फॅन असतील त्याची, ते फॅन जेव्हा आम्हाला कमेंट्समध्ये नाही नाही ते बोलतात, बरं तुम्ही बोला तुम्ही त्याचाच नाव कशाला घेतलं, आता आम्हाला सर्व सारखं बैल आहेत, आम्ही मुलाखत, तुम्ही बोलवलं तर आम्ही तुमची घेणार, त्यांनी बोलवलं तर आमची त्यांची मुलाखत घेणार, मग अशा वेळेस जेव्हा फॅन आम्हाला, तुला स्पष्ट डायरेक्ट बोलतो, आम्ही बैलावर प्रेम करणारी माणसे, ही जेवढी मंडळी आहेत ना बघा रविश्रामची, किती किलो सोनं घालून आली, कसं डायरेक्ट बैलप्रेमी आहेत ते, आणि बैल सर्वांची सारखे असतात. मी सांगतो ना, जगातील ज्याचा बैल पळतो जे फॅन्स पाहिजेत ते क्रिकेटमध्ये तेंडुलकरचा असतो, धोनीचा असतो, तसे बैलांमध्ये प्रत्येकाचा असतो. फक्त एवढंच तुमच्यावर सांगतो, जो दुसऱ्याच्या बैलाची बदनामी करेल ना तो शंकराची नंद्याची बदनामी करेल, त्याच्यासारखं पाप जगात काहीच नाही, लक्षात ठेव. मित्रांनो दादाने खूप भारी उत्तर दिले, त्याला पाप लागेल, कारण काय होतं नंदी येतो, नंदी आज तुझा पळतो उद्या माझा पळणार आहे, तर एकदा पळाचा बंद झाला त्याला बांधावर बसायचंय. तुला मी आज सांगतो, जेवढे बोंबलतात ना 2 वर्ष थांब, सगळे बांधावर असतील त्यांना पैरा पण भेटणार, लक्षात ठेव संदीप मध्ये शब्द. दादा धन्यवाद, उत्तर दिला दादा. एक एक शेवटचं जाता जाता, जे आता देसाई गावाकडे आता लक्ष असेल की आता हे पहिलंच पर्व असेल की मीटिंग झाली, रजिस्टर झालं, त्यानंतर खूप अड्डा चांगला भरवतील, काय एक नियोजन असणार आहे तुम्ही काय सांगू शकता? आम्ही तर कधी समोर बोललेलो नाही, आमचं तर जर जो अड्डा आहे हा पारंपरिक आहे, आता जो भरवणारा अड्डा आम्ही आहे तो 51 वर्ष पूर्ण होती, आणि पूर्वी सर्वात मोठा अड्डा म्हणजे आमचा असेल, खिडकाली असेल, खांबारपाडा असेल, असे अड्डे व्हायचे. आता मधल्या काळात काय कोरोना आला, परत काही ग्रुप वाईज व्हायला लागले, तेव्हा पूर्ण 5 पाडे नव्हते. आत्ता जे शर्यती होणार आहेत, अड्डा होणार आहे, त्यांना पूर्ण 5 पाडे आहेत. आता जे ऑलिंडरचा विषय होता का 30 पाहिजेत 35, आमचे लिगल 100 ऑलिंडर आहेत, आणि ही लोक वरिष्ठ जे आहेत सर्व, ही आमच्या माझ्या गावचीच आहेत, हे वेगळे आहेत सल्लागारमध्ये. एवढा मोठा अड्डा होणार आहे आणि नियोजन आता तर मी स्वतः घुसलो आहे त्याच्यामध्ये, आणि सर्व माझा मित्र परिवारच आहे, त्याच्यामुळं काय होईल ते होईल, पण 1 नंबरचा अड्डा करायची माझी प्रयत्न असतील.